लातूर जिल्ह्यातल्या हासेगावमध्ये गेल्या 9 वर्षांपासून सेवालय ही संस्था चालवली जाते. 18 वर्षांवरील मुलांसाठी संस्थेनं देशातलं पहिलं हॅपी इंडियन व्हिलेज बनवलंय आणि या संस्थेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे रवी बापटले अनेक अडचणींचा सामना करत ही संस्था चालवतात. संस्थेतल्या HIV/AIDS बाधित मुलांना डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न देतात. समाजाच्या मुख्य प्रवाहात ते आणतात. पत्रकारिता करता करता आणि त्यानंतर प्राध्यापक म्हणून काम करत असताना रवी बापटले यांनी एड्सग्रस्त मुलाचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर त्याचा बेवारस अवस्थेत पडलेला मृतदेह पाहिला आणि त्यांचं जगण्याचं उद्दिष्टच बदललं. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात हासेगावमध्ये 2007 जून-जुलै दरम्यान त्यांनी सेवालय संस्थेचं स्वप्न पाहिलं. ही इच्छा त्यांनी शांतेश्वर मुक्ता या त्यांच्या मित्राला बोलून दाखवली. शांतेश्वर यांचे वडील आणि आजोबा यांनीही मग हासेगावमधील 6.5 एकर जमीन सेवालयासाठी दान केली. पत्रकारिता करत असताना रवी यांनी स्थापन केलेल्या आम्ही सेवक ग्रुपच्या सेवालय या संस्थेचा प्रवास सुरू झाला. 2009 साली हासेगावमध्ये एड्स संक्रमित मुलांसाठी गावात सेवालय संस्था सुरू होणार असल्याचं ग्रामस्थांना समजलं. मग त्याविरोधात ग्रामसभेत ठराव करण्यात आला. गावातल्या जिल्हा परिषद शाळेत एड्स संक्रमित मुलांना प्रवेश दिल्यानं ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. ग्रामपंचायतीकडे अर्ज केला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्यावर आम्ही सेवालय न होण्याचा ठराव आम्ही घेतलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही इथं तुम्हाला देऊ शकत नाही. त्यावेळेस माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला, लाईट नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही. त्यावेळेसचे कलेक्टर एकनाथ डवले साहेब त्यांनी मला ते लाईट आदेश दिला, MSEB आणि लाईट मिळाली. त्यातनं हळूहळू कामाला सुरुवात झाली. 2009 मध्ये सेवालय सुरू करताना कुठल्याही शासकीय मदतीविना हे उभं करण्याचा निषेध रवी यांनी केला. सध्या सेवालयमध्ये 18 वर्षाखालील 50 मुलं मुली आहेत, पण 18 वर्षावरील मुलांना इथे ठेवणं कायद्याविरोधात आहे. मग या मुलांसाठी हॅपी इंडियन व्हिलेज हा देशातला पहिला प्रकल्पही रवी बापटले यांनी सुरू केला. या प्रकल्पासाठी निधी जमवण्याकरता एड्स बाधित मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम हॅपी म्युझिक शोचा हातभार लागला. यासाठी नृत्यकला अवगत असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवलेल्या लातूरच्या स्नेहा शिंदे या 23 वर्षीय तरुणीनं हा शो बसवला. अत्यंत उत्कृष्ट अशा या शोचे राज्यभरात 42 प्रयोग झाले. यातून उभ्या राहिलेल्या निधीतून हॅपी इंडियन व्हिलेज उभं राहिलं. शिवाय 2.5 एकरातील केशर आंब्याची 43 झाडं, गणेश मूर्ती बनवणं, राख्या बनवण्याची कलाही या मुलांनी अवगत केली. विशेष म्हणजे स्नेहाचे वडीलही आता प्राध्यापकीतून निवृत्त होऊन संस्थेसाठी पूर्ण वेळ काम करतायत. खरं तर या शोचा उद्देश म्हणजे हॅपी HIV बद्दल अवेअरनेस करणं आहे आणि त्याचबरोबर मुलांना जो आनंद मिळतो आहे आणि मुलांचा CD4 काउंट या डान्समुळं वाढला आहे बऱ्याच प्रमाणात, म्हणजे त्यांची प्रतिकार शक्ती वाढली आहे. आणि हे सगळ्यात मोठं यश आहे की मुलांचं आयुष्य वाढतं आहे आणि त्याचबरोबर ही स्वतः मुलं जगासमोर HIV बद्दल अवेअरनेस करत आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड या राज्यांमधली जवळपास 74 मुलं मुली इथे आहेत. ही मुलं हासेगावच्या जिल्हा परिषद शाळेत तर महाविद्यालयीन मुलं लातूरच्या विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. HIV वर मात करून चांगलं शिक्षण घ्यायचं आणि डॉक्टर इंजिनियर व्हायचं स्वप्न या मुलांनी उराशी बाळगलंय. आपण एक चांगलं कार्य करतोय किंवा या मुलांकरता कार्य करतोय हे माझं स्वतःचं मी भाग्य समजतो. आणि शिवाय त्याला जे काही आमचे रवी सर त्यांनी जे काही हे सेवालय उभारलं आहे हे फार कष्टाने उभारलं आहे आणि त्याला थोडीशी आमची जी काही साथ आहे ती साथ आम्ही देतोय. समाजाच्या विरोधात जाऊन समाजहितासाठी रवी बापटले यांनी उचललेलं हे शिवधनुष्य एड्स संक्रमित विद्यार्थ्यांसाठी एक मोठं बळ ठरलंय. लातूरहून शशिकांत पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.